महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडल नागपुर विभाग का सम्मेलन रविवार 16 अप्रैल 2023 को कमला नेहरू कॉलेज सक्कतदरा चौक यहां आयोजित किया जा रहा है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान दी गई है। इस सम्मेलन का उद्घाटन सुबह 10:30 बजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडल की अध्यक्ष सांसद सुप्रिया सुले के कर कमलों द्वारा होगा। इस सम्मेलन की अध्यक्षता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडल के विभागीय अध्यक्ष विजय नवल पाटिल करेंगे और स्वागत अध्यक्ष विधान परिषद के सदस्य अभिजीत वंजारी रहेंगे। येत्या 16 तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचं नागपूर विभाग जो आहे 6 जिल्ह्यांचं त्यांचं एक संस्था चालकांचं अधिवेशन घेतो आहे आणि येणारं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे या धोरणाची अंमलबजावणी कशी होणार या संबंधीचं एक भाषण माननीय विकास गरड यांना बोलावून ते आम्हाला 1 तास आमच्या याचे तो भाषण देणार आहे आणि ते त्या अंमलबजावणी कमिटीचे सचिव आहेत। त्यांना बोलावल्यानंतर बाकी आमचे जे जुने संस्था चालक आहेत जे आता म्हातारे झाले आहेत रिटायर्ड झाले आहेत काही त्या सगळ्यांचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे आणि हे सगळं अधिवेशन माननीय अभिजीत वंजारी हे आमचे स्वागताध्यक्ष आहेत त्यांच्या कॉलेजमध्ये आम्ही ते ऑर्गनाईज केलेलं आहे आणि साधारणतः 400 ते 450 संस्था चालक आणि मुख्याध्यापक त्या दिवशी हजर राहतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि यानंतर सध्या जे आमच्या व्यवस्थापनासमोर जे गंभीर प्रश्न आहेत याची चर्चा करण्याकरता साधारणतः 2 वाजेपासून 3 वाजेपर्यंत आमचं ते खुले अधिवेशन राहणार आहे। त्याच्यात आम्ही आमच्या बाकीच्या विषयांवर चर्चा करू। माननीय सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण खंडपीठाने दिलेला निर्णय असं म्हणतं की शाळा प्रवेशाकरता आणि त्यासंबंधी ज्या ज्या काही स्कीम्स आहे याच्याकरता आधार अनिवार्य करता येणार नाही। तरीही राज्य शासन गेल्या 3 वर्षापासून सातत्याने सगळ्या शाळांना वेठीस धरून या पोरांना आधार लिंक करायला लावतात आहे। या आधार लिंकमध्ये ना तर पोरांचे कार्ड अपडेट होतात आहे, कार्ड आहेत पोरांजवळ, आधार कार्ड आहे, नंबर जनरेट झालेले आहेत त्यांचे, पण ते अपडेटेड नाही म्हणून परत अपडेट करायला लावतात आहे। आता हे लहान लहान मुलं त्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आधारच्या ऑफिसमध्ये जाऊन कशा पद्धतीने अपडेट करणार आहे माहीत नाही। दुसरा जो प्रश्न आम्हाला येतो आहे तो येतो आहे की लहान मुलांचा जे पहिली ते पहिलीमध्ये किंवा दुसरीमध्ये असलेले पोरं आहेत या पोरांचं फिंगरप्रिंट्सच घेतल्या जात नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे आधार जनरेट होत नाही आहे। आता राहिला तिसरा प्रश्न जो आहे मिसमॅचचा, प्रॉपर नाऊन TC वरचं किंवा शाळेच्या रेकॉर्डवरचं नाऊन आडनाव आणि आधारवरचं आडनाव याच्यामध्ये बदल असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मिसमॅचमध्ये टाकले आहे। 7 तारीख त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे 7 तारखेपर्यंत हे अपडेट करायला। बहुतेक शाळांचं हे काम होणं शक्य नाही कारण सरळ पोर्टल सुरूच होत नाही आहे किंवा सुरू झालं तर त्याच्यामध्ये हा रेकॉर्ड अपडेट होत नाही आहे। पण आपली सिस्टीम काय चालू आहे न पाहता आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी नागपूरला तर सांगून दिलं आहे की 7 तारखेपर्यंत नाही आलं तर मार्चचं पेबिलच पास करणार नाही। याचा आणि पेबिलाशी कसा संबंध आहे हे अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे। 30 तारीख अल्टिमेटम दिलेलं आहे, 30 तारखेनंतर ते संच मान्यता करणार आहेत आणि त्यांनी क्लिअर सांगितलं आहे ज्या पोरं आधारची लिंक राहणार नाही त्या पोरांचे नावं आम्ही कमी करू आणि उरलेल्या पोरांच्या संख्येवर आधारित शिक्षकांच्या संच मान्यता करू। याच्यातनं मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त निघतील आणि हे जर झालं तर आम्ही निश्चितरित्या त्या निर्णयाला माननीय उच्च न्यायालयामध्ये केस टाकू। उद्घाटन समारोह में विधायक सुनील केदार, विधायक सुभाष धोटे, पूर्व मंत्री राजेंद्र मुलक, विधायक विजय वडेट्टीवार, विधायक सुधाकर अड़वाले, शिक्षक विधायक किरण सरनाईक, ओबीसी फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड़े और पूर्व मंत्री विनोद गुर्धे पाटिल प्रमुख रूप से उपस्थित रहेंगे। इस सम्मेलन में नई शिक्षा नीति और कार्यान्वयन पर एक संगोष्ठी होगी जिसमें मुंबई के व्याख्याता विकास गरड अपने विचार साझा करेंगे। ओपन सेशन और क्लोजिंग दोपहर 2 बजे आयोजित किया जाएगा। इस बीच अशोक जीवतोड़े, डॉक्टर NH खत्री, बाबूराव जाड़े, सीताराम तलहार, अनिल पाटिल, जनाब शफीक अहमद, भाऊ गोस्वामी, राजाबाल पाटिल सांगीडवार, राधेलाल पटले, शोभा काले, सुधीर भातकुलकर, हरिभाव दंडारे, राधेश्याम काबगते, गजेंद्र फुंडे, बेस शिवनंदन सिंह राम सेवक इनका सत्कार किया जाएगा। इस सम्मेलन का शिक्षा के क्षेत्र में लोगों ने बड़ी संख्या में लाभ उठाने की अपील की।
संस्था महामंडल के अध्यक्ष अनिल शिंदे, महासचिव रविंद्र फडणवीस, कार्यवाह किशोर मासुरकर और पदाधिकारियों ने की है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिज देशमुख, बीसीएन न्यूज नागपुर।